नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। दिवाळी जवळ आली आहे, तयारी सुरू झाली का दिवाळीची? नाही ना, मग माझ्यासोबत सुरू करा। आज आपण माझ्या सासूबाईंची स्पेशल चकलीच्या भाजणीची रेसिपी बघणार आहोत। आणि ही भाजणीची रेसिपी बघताना माझ्यासोबत हे स्पेशल गेस्ट आहेत। ही पारंपरिक रेसिपी आहे, माझ्या सासूबाईंना त्यांच्या आईनी शिकवली आहे आणि माझ्या सासूबाईंनी मला शिकवली आहे। 20 वर्ष त्यांच्या हाताखाली काम करून मी एकदम एक्सपर्ट झालेली आहे। आणि माझ्या सासूबाईंची माझ्या चॅनलवर ऑलरेडी ही रेसिपी आहे, पण त्याच्यामध्ये वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे। पण खूप जणांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही किलोमध्ये प्रमाण सांगा, तर आजच्या भागामध्ये आपण किलोमध्ये प्रमाण बघणार आहोत। या भाजणीच्या चकल्या खमंग आणि खुसखुशीत होतात, तेलात विरघळत नाही, कडक होत नाही, तुटणार पण नाही। तर ही भाजणी तुम्ही जरूर करून बघा। घरच्या भाजणीच्या चकल्या अतिशय सुंदर होतात आणि तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडेल, कारण माझ्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत हा स्पेशल गेस्ट अपिअरन्स पण आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण जरूर बघा। 1 किलो तांदूळ घेतलेत, हे जरा जाडसर तांदूळ आहेत, रेशनचे तांदूळ मिळाले तर बेस्टच आहे। 1/2 किलो हरभऱ्याची डाळे, 1/2 किलो उडदाची डाळे, 1/2 किलोच्या पण अर्धी म्हणजे 1/2 पाव मुगाची डाळे, ग्राम्स मध्ये 125 ग्राम, आणि 1/2 पाव साबुदाणा आहे। साबुदाणा आणि मुगाची डाळ 1/2 पाव आहे। पोहे पण आहेत, हे जाडे पोहे आहेत, हे पण 1/2 पाव आहेत, ग्राम्स मध्ये 125 ग्राम। 50 ग्राम धणे आहेत, 50 ग्राम जिरे। ओके, साहित्य तुम्हाला कळलं का? आता यातल्या ज्या डाळी आणि तांदूळ आहे ते आपल्याला धुवून घ्यायचंय, आणि पोहे, जिरे, धणे आणि साबुदाणा हे धुवायचं नाही। सगळ्यात पहिले आपण तांदूळ धुवून घेऊया। तांदूळातलं पाणी चांगलं उकळून घेऊया। तांदूळासारख्याच डाळी पण धुवून घेऊया आणि अशाच निथळून पण घ्यायच्या। आता हे आपण असं पंख्याखाली सुद्धा पसरवून वाळू घालायचे। काल आपण हे तांदूळ आणि डाळी ज्या धुवून ठेवल्या होत्या त्या छान वाळल्या आहेत, त्या आता आपल्याला भाजायच्या आहेत। आपल्याला सगळे जिन्नस वेगळे वेगळे भाजून घ्यायचे आहेत, तर सगळ्यात आधी आपण तांदूळ भाजून घेऊया। तांदूळ छान तांबूस रंगावर भाजायचे आहेत आपल्याला, याला साधारण 5 मिनिटं लागतात, मंद आचेवर भाजायचे आहेत। आता तुम्ही बघितलं असेल तर तांदूळ हलकासा तांबूस केलाय मी, हा फार पण नाही भाजायचा, कारण जास्त भाजला तर चकल्या कडकडीत होतात। हे थोडस पेशन्सचं काम आहे, पण एकदा का तुम्हाला जमायला लागलं की तुम्हाला त्यातली मजा कळेल। आम्ही सुद्धा 20-20 वर्ष करून करून चुकत चुकतच आमच्या सासूबाईंच्या हाताखाली तयार झालंय। तर तुम्ही केलंच नाही तर कधी जमणारच नाही, पण ऍटलिस्ट तुम्ही ट्राय तरी करू शकता। खूप सोपं असतं, आपल्याला वाटतं हे खूप अवघड असेल, पण ह्या गोष्टी खूप सोप्या असतात करायला। आणि फराळाच्या घरच्या गोष्टींचा स्वाद अतिशय सुंदर असतो। आता हे आपण काढून ठेवूया। हरभऱ्याची डाळ सुद्धा हलक्या तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता हरभऱ्याची डाळ सुद्धा आपण तांबूस रंगावर भाजून घेतली आहे। तुम्ही बघत असाल तर ही खूप पण नाही भाजायची आपल्याला, जरा जवळून दाखवते, खूप असे डाग नाही पडलेत, हलकं हलकं गुलाबी रंगावर भाजली आहे डाळ। आता उडदाची डाळ भाजूया। चकल्या हा वर्षभर सगळ्यांना आवडणारा आयटम आहे। आता उडदाची डाळ सुद्धा तांबूस रंगावर भाजली गेली आहे, ही थोडी चिकट असते म्हणून ही जरा जास्त भाजली आहे। मुगाची डाळ भाजूया। आता मुगाची डाळ पण छान भाजून झाली आहे, हलका तांबूस रंग आलाय।
आता आपण पोहे सुद्धा हलक्या रंगावर भाजून घेऊ. आता पोहे ही छान कुरकुरीत भाजून झालेत, त्याचा थोडासा रंगही बदलतो. आता आपण साबुदाणा भाजूया. आता साबुदाणा पण छान भाजून झालाय, हा हलका तांबूस रंगावर भाजायचा आहे. आता आपण जिरे धणे असं एकत्र भाजून घेऊया. आता धणे जिरे पण छान लालसर रंगावर तांबूस खमंग भाजून झाले, आपण गॅस बंद करूया. आता भाजून झालेले सगळे जिन्नस आपण परातीत काढून ठेवूया आणि ह्याला चांगलं थंड होऊ द्यायचंय तास दीड तास. आणि पूर्ण थंड झालं की गिरणीमध्ये दळायला द्यायचं. आता भाजणी दळून आणली आहे, त्याची चकली कशी बनवायची ते बघूया. तर हे एक भांड भरून, म्हणजे हा एक छोटा जो ग्लास किंवा वाटी असते ना, तर मापाने आपण एक वाटी भाजणी घेतली आहे. त्याच्यासाठी आपल्याला सेम ग्लासनी पाऊण वाटी पाणी घ्यायचंय. ओके, तर मी या भांड्यामध्ये सेम भांड्यानी मोजून पाऊण वाटी पाणी घेते, म्हणजे एक वाटीपेक्षा आपण कमी पाणी घालायचंय जरा. आता या पाण्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा तिखट, अर्धा छोटा चमचा हिंग, किंचित हळद घालायची, नाहीतर लालसर रंग येतो, काळपट रंग येतो चकलीला. एक चमचा ओवा घालायचा आहे, ओवा हातावर चोळून घालूया. दोन छोटे चमचे तीळ घालायचे आहेत पांढरे. चवीनुसार मीठ घालायचंय. एक चमचा तेल घालायचंय आणि या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी आली की आपण गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये भाजणी थोडी थोडी घालायची आहे आणि ढवळायचंय. आता आपल्याला हे असं छान व्यवस्थित हटून घ्यायचंय. हे आता तुम्हाला असं कोरडं दिसत असलं तरी हे परफेक्ट प्रमाण आहे. आता आपल्याला साधारण तासभर हे झाकून ठेवायचंय. याच्यामध्ये वाफ जिरू द्यायची आपल्याला. आता तासभर झालाय, आपण हे तिंबूया. थोडस ड्राय वाटलं तर वरून कोमट पाण्याचा हक्का मारायचा आहे. तुम्हाला दिसत असेल इतपत आपल्याला ते घट्ट हवंय, फार पातळ पण नाही आणि फार घट्ट पण नाही. थोडासा पाण्याचा हपका तुम्ही मारू शकता, पण कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. आणि थोडासा तेलाचा हात लावून हे छान आपल्याला एक दोन तीन मिनिट टिंबून घ्यायचंय. आता हा गोळा तयार आहे. आता एकीकडे मी चकल्या तळण्यासाठी तेल तापायला ठेवलंय, तोपर्यंत आपण चकलीचा सोऱ्या तयार करून घेऊया. हा माझ्या आजे सासूबाईंचा सोऱ्या आहे आणि ही अशी चकलीची प्लेट आहे. आपण या सगळ्याला तेल लावून घेऊ. पिठाचा गोळा सोऱ्यामध्ये भरूया. इथे मी तेलाची पिशवी अशी कट करून घेतली आहे, त्याच्यावर मी चकली घालणार आहे. आता आपण गोल गोल चकल्या करून घेऊया. मोठ्या छोट्या तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या चकल्या तुम्ही बनवा. तुम्हाला हवे तेवढे वेढे घ्या, 2 ते 3, आणि त्याचं जे शेवटचं टोक आहे ते असं दाबून घ्यायचं. आता तेल तापलंय की नाही हे बघायसाठी त्या तेलात एक असा गोळा घालायचा पिठाचा, तो लगेच वर आला म्हणजे तेल छान तापलंय. आता आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे. आता ही चकली अशी हळूवार तेलात सोडायची आपल्याला. आणि याला जे गुडगुडे येतात ते गुडगुडे संपूर्ण कमी झाल्यावरती मग आपल्याला ती चकली उलटी करायची आहे आणि मंद गॅसवर करायचं आहे. तेल तापलं की गॅस मंदच ठेवायचा आहे, म्हणजे चकली आतपर्यंत छान फ्राय होते. आता हळूहळू हे जे टाकल्यानंतर आलेले गुडगुडे आहेत ते कमी होत आहेत. सासूबाई म्हणतात की चकल्या फार उलट्या पालट्या नाही करायच्या, वरचे गुडगुडे कमी झाले की चकली उलटी करायची आहे. आता गुडगुडे कमी झाले तर आता आपण ही चकली उलटी करून घेऊया. आता बघा चकली मस्त तळली गेली आहे, लालसर तांबूस रंगावर तळायची आहे. ही चकली तेलात न काढल्यावर त्याचा रंग थोडासा डार्क होतो, तर आता योग्य वेळ आहे आपण या चकल्या काढूया.
अशा पेपर टॉवेलवर काढायच्या, म्हणजे तेल सोख होतं. अशाच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या तळून घेऊया. तुम्हाला लक्षात आलंच असेल, गॅस मंद आहे. तेल आधी छान तापून घ्यायचं आणि गॅस मंद करायचा. गॅसची आच मंद करायची. चकल्या आपण घातल्यावरती त्याला भरपूर बुडबुडे येतात. ते बुडबुडे थोडेसे कमी झाले की मग आपण ही चकली उलट्या बाजूने फिरवून घ्यायची आहे आणि तळायची आहे. प्रत्येक घाण्यासाठी 2 ते 3 मिनिटे लागतात. हलकासा तांबूस रंग आला की चकल्या काढून घ्यायच्या, कारण काढल्यावरती सुद्धा उष्णतेने त्याचा थोडासा रंग बदलतो. म्हणून थोड्याशा कणभर आधीच काढायच्या. चला मग दिवाळीला मस्त खमंग आणि खुसखुशीत भाजणीच्या चकल्या बनवूया आणि एन्जॉय करूया. जरूर बघा. थँक्यू तुमच्या सगळ्यांना. आमच्या दोघींकडनं शुभ दीपावली. धन्यवाद. थँक्यू.